नमस्कार, विभास मेजवानीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण खारी शंकरपाळी एका नवीन पद्धतीमध्ये बनवणार आहोत. घरातील मोजकं साहित्य वापरून नेहमीचीच, पण एक नवीन पद्धत वापरून एकदम खारीसारखी खुसखुशीत खारी शंकरपाळी सोप्या पद्धतीत बनवली आहे. आजच्या सांगितलेल्या पद्धतीत जर शंकरपाळी बनवली तर त्याला आतून छान अशा हलक्या पातळ लेअर्स पडतात, त्यामुळे शंकरपाळी छान खास्ता बनते. चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 4 वाटी मैदा घ्यायचा आहे. वजनी ह्याचं प्रमाण 1/2 किलो एवढं आहे. मैदा मोजून घेताना कुठच्याही वाटेने 4 वाटी होईल असा मोजून घ्यायचा. मैदा वाटीमध्ये भरताना अजिबात गच्च किंवा दाबून भरायचा नाही आहे. मी आधीच हा मैदा चाळून घेतला आहे. 4 वाटी मैदा घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 2 चमचे ओवा घ्यायचा आहे. ओवा घेतल्यानंतर 2 चमचे जिरं घेऊयात. 2 चमचे काळे तीळ ॲड करते. ह्याऐवजी तुम्ही कलोंजी किंवा जे कांद्याचं बीज असतं ते सुद्धा वापरू शकता. काळ्या तिळांमुळे शंकरपाळी दिसायला खूप छान दिसते. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य मी आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने घेतलेलं आहे. सगळं सुकं साहित्य मैद्यामध्ये मिक्स करून घेऊयात. सुक्क साहित्य मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला बरोबर 1/2 वाटी तेल घ्यायचं आहे. ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच सेम वाटीने 1/2 वाटी तेल घेतलं. 4 वाटी मैद्यासाठी 1/2 वाटी तेल हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तेल इथे थंडच वापरायचं आहे, अजिबात गरम वगैरे करायचं नाही आहे. तेल आपण मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मैद्याला सर्वत्र हे तेल चोळून घ्यायचं आहे, ह्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत होईल. तेल मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघू शकता मैद्याची घट्टसर मूठ वळली जाते, म्हणजे तेलाचं प्रमाण मैद्यामध्ये अगदी परफेक्ट घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हा मैदा भिजवून घेऊयात. मैदा भिजवायला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे एकाच वेळी पाणी घेऊन मैदा भिजवायचा नाही आहे. पाण्याचा अंदाज चुकला तर पीठ पातळ होईल, म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन मैदा भिजवून घेऊयात. पीठ आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही पीठ मळताना सैलसर पीठ मळलं तर शंकरपाळ्यात तेलकट होऊ शकतात. तर इथे मी पीठ भिजवून घट्टसर मळून घेतलंय. जास्त पातळ देखील नाही आहे की जास्त घट्टसुद्धा नाही आहे. हे पीठ आपल्याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे, ह्यामुळे हे छान मुरलं जाईल. तर 15 मिनटे आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं. ह्यामधून थोडंसं पीठ लाटण्यासाठी घेऊयात. ह्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटता येत नसेल तर सुका मैदा पसरवून लाटून घेऊ शकता, पण पीठ जर व्यवस्थित भिजवलेलं असेल तर लाटायला अजिबात त्रास होत नाही, अगदी सहज पोळी लाटता येते. ही पोळी आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची. आपली नेहमीची चपाती किंवा पोळी असते त्याच्या तिप्पट जाड ही पोळी लाटून घ्यायची. आता ह्याच्या शंकरपाळ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपमध्ये शंकरपाळ्या हव्या असतील तर तशा तुम्ही कापून घेऊ शकता. मी इथे असं एका डबीचं झाकण घेतलं आहे. हे प्रेस करून मी गोल आकारात शंकरपाळ्या कापून घेते आहे. आपण नेहमी चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये शंकरपाळ्या बनवतोच, पण एक नवीन पद्धत म्हणून मी हे डबीचं झाकण वापरते. ह्यामुळे शंकरपाळ्या दिसायलासुद्धा आकर्षक दिसतात. अगदी जशा जिरा बिस्किट असतात तशाच्या सेम शंकरपाळ्या दिसतात. प्लास्टिकच्या झाकणाऐवजी तुमच्याकडे जर स्टीलच्या छोट्या डब्याचं झाकण असेल तर ते वापरा. त्याला धार चांगली असते, त्यामुळे अगदी पटापट शंकरपाळ्या कापल्या जातात. ह्याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या कापून घेऊयात. तर ही बघा, इथे मी एक बॅच तयार करून घेतली आहे. आता हे फ्राय करून घेऊयात. कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घेतले. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. एक छोटासा गोळा तेलात सोडल्यावर हळूहळू वरती आला आहे, म्हणजे तेल आपलं परफेक्ट गरम आहे. ह्यामध्ये शंकरपाळी सोडूयात. शंकरपाळी तळताना गॅस अजिबात स्लो किंवा हाय ठेवायचा नाही आहे. मध्यमाचेवरतीच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. जर मंद गॅसवरती शंकरपाळी तळलात तर ती तेलकट होईल, आणि मोठ्या गॅसवरती शंकरपाळीला लाल रंग तर येईल पण आतून ती कच्ची राहील. त्यामुळे मध्यम गॅसवरतीच अरतून परतून आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. शंकरपाळीला हलका बदामी रंग आला आणि बुडबुडे थोडे कमी झाले की शंकरपाळी आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे.
तर इथे शंकरपाळीला हलका बदामी रंग आलाय आणि बुडबुडेसुद्धा बरेच कमी झालेत. ह्या स्टेजला शंकरपाळी तेलातून बाहेर काढायची. शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यावर देखील थोडा वेळ त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते आणि त्यांचा रंग बाहेर काढूनसुद्धा थोडासा गडद होतो. त्यामुळे ह्या स्टेजला शंकरपाळी तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि बाकीच्या शिल्लक शंकरपाळीसुद्धा आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर इथे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्यात. खूप छान रंग आला आहे शंकरपाळीला. अगदी जसं जिरा बिस्किट असतं सेम तशाच्या शंकरपाळ्या दिसत आहेत. एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते. ही बघा किती खुसखुशीत आहे ती. आतून ह्याला खूप साऱ्या पातळ लेअर्स पडतात त्यामुळे खूप छान खुसखुशी शंकरपाळी तयार होते. तुम्हीसुद्धा सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळी बनवली तर तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या अशा छान खुसखुशीत होतील. तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.